शलोम बंधू आणि भगिनींनो, तोराच्या अभ्यासाची डिस्क आम्ही तुमच्यापुढे ठेवत आहोत. या डिस्कमधला अभ्यास अशदोदमधील येशुबात दात उत्पन्नाचे प्रमुख रब शिमशोन बामदोलकर यांच्या हस्ते तयार केली आहे. यातील अभ्यासामुळे तुम्हाला आनंद आणि बोध मिळेल अशी आमची आशा आहे. सदर अभ्यास मरात नवमी बात योएल व खाना ऐशेत इलियाव बामदोलकर यांच्या प्रकृतीसाठी योजित केला आहे. आज आपला शिवूर परमेश्वराच्या कृपाने, ईश्वराच्या कृपाने आपला शिवूर आज आपण शिकू पुस्तक ओरोथा अलाखा. हे नियम या पुस्तकात आहेत राहू व जोसेफप्रमाणे. त्यांचा पुत्र इसाक जोसेफ, यरकूब जोसेफ या अजून पुस्तकं आहेत. रामबामधून हालाख होत आहेत. हे नियम आहेत, ह्याला म्हणतात बेसिक नियम. बेसिक नियम आपण जीव आहो आणि माणसांना वाटते की आपलं ज्युडायझम म्हणजे माणूस नमाजीला जाईल आणि ते फिरेन पेनर शब्बात पाळण हे चांगलं आहे, मिस होत आहेत, महत्त्वाची बात आहे. पण कसा भरोसा ठेवायचा ईश्वरावर, कसा विश्वास, कसा भरोसा, आपला विचार कसं ठेवायचे आणि काय मानला पाहिजे आणि काय नाही मानला पाहिजे हे सर्वांना नाही माहिती आहे. अख्या बहुतेक माणसांना माहीत नाही की ते लोक त्यांना वाटते ते नमाज कर ते पाळणारी माणसं आहेत. पण जेव्हा आपण त्यासंगत बात करतो तेव्हा आपल्याला दिसतं की ते लोकांना काय काय बेसिक, मला माहीत नाही मराठीमध्ये कुठला शब्द वापरायचा, पण बेसिक आपल्या ज्युडायझमचा ते लोकांना माहिती नाही. कसा परमेश्वराला मानायचा हे बहुतेक आपल्या आपण दर शनिवारी मशिदीत घरी पण आपण वाचतो, आपण गाणं गातो एकदा एलोकीम हाय विश्ताबा. त्या गाण्यात पण 13 हालक होत आहेत. त्या 13 नियम आहेत आपण कसा काय मानला पाहिजे. एले श्लोशस्त्र इकारी, श्लोशस्त्र म्हणजे 13, इकारी म्हणजे महत्त्वी. हे सर्वांना माहीत नाही म्हणून आपण जरासा सकाळी माणूस उठायच्या अगोदर नवीन दिवस परमेश्वर आपल्याला देते ते दिवस सुरुवात करायच्या अगोदर आपण कुठला विचार केला पाहिजेत, कसा परमेश्वराला मानला पाहिजे, त्याचा काम आपण कसा केला पाहिजे, किती आवडीनी, किती प्रेमानी, त्याला किती घाबरला पाहिजे, हे सर्व आपण आता भेदात असे प्रयत्न करू आज जरासा त्याचा अभ्यास करायला. मी वाचते पुस्तकातून ओरोथा अलाखा पान 1. शास्त्रात असा लिहिलेलं आहे, शास्त्रात म्हणजे लिखा, मी चुकीची माफी मागते, सॉलोमन राजा म्हणते मिश्ले पुस्तकात, ओराह हईम लेमाला लेमस्किल लेमान सूर मिशेओल माता. चॅप्टर 15 आणि वाक्य 24 मिश्ले पुस्तकात. ह्याचा अर्थ असा लिहिलेला आहे की आपल्याला माहिती आहे की परमेश्वरांनी जेव्हा जग उत्पन्न केला तेव्हा देवदूत हे लोकांना उत्पन्न केला सोमवारी आणि जनावरला उत्पन्न केला गुरुवारी. काय फरक आहे देवदूत आणि जनावर? हे देवदूत परमेश्वराचं काम करतात, हे आकाशात उभे आहेत आणि परमेश्वराचा आभार मानतात आणि ते काम करतात. त्यांचं काम काय आपल्याला बरोबर समजत नाही, आपल्याला काय जास्ती समजत नाही, पण आपल्याला माहिती की ते परमेश्वराचा काहीतरी कुठला तरी काम करतात आणि त्यांना वाईट मन नाही, त्यांना चांगलं मन आहे. आणि त्यांच्याशी उलटा हाई जनावर, जनावरला नुसता वाईट मन आहे, चांगला मन नाही, त्यांना अक्कल नाही आणि ते काय परमेश्वराचा काम नाही करत. ह्याचा अर्थ की देवदूत लोकांना काय मोबाईलला नाही मिळणार की ते परमेश्वराचं काम करतात, कारण जर त्यांना वाईट मन नाही तर ही कुठली परीक्षा ते नक्की चांगला करतील. त्यांना दुसरा मार्ग न आहे, ते चांगलंच करतील. म्हणून त्यांना काना काय मोबाईलला नाही मिळणार की ते परमेश्वराचं काम करतात. आणि जनावरला काय शिक्षा नाही मिळणार, कारण तिला चांगला मन नाही. ती एकामेकाला टक्कर मारतात, अख्खा दिवस मारामारी करतात, एकामेकाचा खातात, खेचतात.
म्हणून जनावरांना शिक्षा पण नाही मिळणार, कारण त्यांना अक्कल नाही. पण परमेश्वराने मग नंतर सहाव्या दिवशी माणसाला उत्पन्न केला, आणि माणसामध्ये मनुष्यामध्ये हे दोन्ही आहेत. त्याला एका बाजूने त्याला अशी आत्मा दिली की ती आत्मा त्या माणसाला मदत करतं, की त्या आत्मानी माणसाला माणूस परमेश्वर कोण आहे, तो कसा जग चालवते, तो जगासंगेला आपल्यासंग कसा वागते, ते आपल्याला आत्मा आहे म्हणून आपल्याला ते समजू शकेल. आपण जर अभ्यास करू तर आपल्याला हे काय एकदम उंच आहे तो अभ्यास, एकदम होल आहे तो आपल्याला अभ्यास आपल्याला समजू शकेल. पण एका बाजूला आत्मा एकदम पवित्र, ती वरून खाली आलेले आहे, आणि दुसऱ्या बाजूनी परमेश्वरांनी आपल्याला शरीर दिले आहे. ती शरीर आणि आपली शरीर आणि जनावरची शरीरमध्ये काय फरक नाही. या शरीराला आवडतं खायला, पियाला, झोपायला आणि मजा करायला. आणि म्हणून आत्मा खेचते एका बाजूला, तोराला, मिसवतला, परमेश्वराला वळखाळा, त्याचं जो दुजग कसा चालवते त्याचा अभ्यास करायचा, परमेश्वराच्या जवळ जायचा, मन साफ करायचा, हा ही इच्छा आहे आत्माची. पण दुसऱ्या बाजूनी शरीर खेचते दुसऱ्या बाजूला, शरीराला हे नाही पाहिजे, शरीराला पाहिजे खायला, पियाला, मजा करायला. म्हणून माणूस लढाईमध्ये आहे, मध्ये एका बाजूनी वाईट मन खेचते म्हणजे शरीर, दुसऱ्या बाजूनी चांगलं मन म्हणजे आत्मा. माणसाची शरीर आणि शरीरामध्ये पण एक अशी एक आत्मा पण आहे, जसं जनावरला आत्मा आहे तशी एक खाली खाली लेवलची पण एक आत्मा आहे, ती एवढी पवित्र नाही. जशी जनावरला एक तरीची आत्मा आहे, नेफेश त्याला बोलतात, नेफेश बेहमी, नेफेश आहे म्हणजे, नेफेश म्हणजे एकदम आत्माचे एकदम खालचा लय खालचा भाग, ते जनावरकडे पण असतं तसा आपल्याकडे पण आहे. आणि तो आपल्याला खेचसे ह्या जगाकडं, जनावर जसा जनावरला आवडतं हा जग तसा आपली आत्मा पण ही खालची भाग आहे. नेफेश आपला खालचा, नेफेश बेहमी म्हणजे जनावरचा आत्मा आपल्याकडे पण आहे, तो आपल्याला खेचसे खाली. पण जी पवित्र आत्मा आहे ती वरून आलेली आहे, ती एक परमेश्वराचा एक भाग आहे, ती लढाई करते. तिला पाहिजे नाही, ती बोलते तू ह्याच्यासाठी उत्पन्न नाही केलं, तुला उत्पन्न केलं आहे, तू परमेश्वराचं काम कर, जसा देवदूत काम करते तसा तू पण काम कर. आणि खाणं पिणं झोपायचं आणि हे पण तू वापर कशाला, नाही शरीरासाठी, परमेश्वराच्या कामासाठी वापरते. खाल्ला पाहिजे, पिला पाहिजे, झोपला पाहिजे, मजा कधी कधी केली पाहिजे, पण कशाला, परमेश्वराच्या कामासाठी. मी खाईन मला ताकद मिळेल अख्खा दिवस, मी सकाळी उठला पाहिजे, नमाजीला गेला पाहिजे, मग नंतर जरासा मशीद अभ्यास केला पाहिजे, मग कामाला गेला पाहिजे, कामामध्ये ताकद पाहिजे, कामाला का जाते मी, मला घरी बायको पोर आहेत, परमेश्वराने मला सांगितलं आहे लग्न करायला, मुलाबाळांना पोचायला, म्हणून मी कामाला चाललं आहे, हा पण मोठा मिसवा आहे. किंवा तू तोरा शिकायला जाते संध्याकाळी, परत किंवा दुपारी मिनखा नमाज केली पाहिजे, म्हणून थकतं परत जेवला पाहिजे, परत काहीतरी खाल्ला पाहिजे, ताकद मिळेल परत, अजून मिनखा करायचं आहे, काम करायचं आहे, काही घरी जाऊन मदत करायची आहे, संध्याकाळी शिवूरला जायचं आहे, असा कोणाला मदत करायला जायचं आहे, परोपकार करायचा आहे, हे सगळं हे मिसवत आहे. पण मिसवत करायसाठी खाया प्यायला लागतं, म्हणून मी खाते आणि म्हणून मी पिते, म्हणून मी झोपते. हे आत्माला पाहिजे ह्या विचाराने आपण खाऊ, ह्या विचाराने आपण पिऊ आणि झोपू आणि मजा करू. शेवटी जेव्हा माणूस त्याचं आयुष्य ह्या जगात संपतं आणि त्याची आत्मा वरती जातं, त्यांनी सर्व त्याचं काय केलेलं आहे, काय घडलेलं आहे त्याच्या हातानी, हे सगळं त्याला दाखवतात, पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि तो त्याच्या त्या पुस्तकात स्वतःहून तो साईन करतं. तो मोठा दिवस आहे, तो त्या दिवसाला माणसाला मोठा न्याय करतात, त्याचा न्याय करतात आणि त्याला बघतात की जर तो चांगल्या मार्गाला गेला, सरळ मार्गाला गेला, तोरा आणि मिसवत, तर त्याला गणेदेन देतील. गणेदेन का आहे कोणाला माहीत नाही, नुसतं आपल्याला माहिती आहे की तिथं एवढी मजा आहे,
म्हणून परमेश्वराच्या जवळ जातो, त्याच्या आत्म्याला किती मजा वाटतं ते, आणि त्या त्या मजाला शेवट नाही. बघा ह्या जगामध्ये कुठली पण तुम्ही मजा करा, त्याला शेवट आहे. खाल ले ले, ले माणूस खाईल तर पोट दुखल किंवा उलटी करेल किंवा त्याला खिळस येईल किंवा झोपू नाही शकणार किंवा रोग येईल. ले पिईल ते पण चांगलं नाही, ले झोपल ते पण हंडीला शरीराला चांगलं नाही. किती पण मजा करल शेवटी तो थकल, मजा करून थकतं माणूस, थकतं कधी कधी किळस येतं आणि त्याला शेवट नाही, त्याला शेवटी त्याची मजा थांबतो. तो आता ही मला नाही आवडत, आता दुसरी मजा, दुसरी मजा, हे बघितलं आता ते बघायचं आहे, ते बघायचं आहे, तेव्हा माणसाला शांती नाही मिळत, आनंदी नाही मिळत. म्हणून जर तो हे सगळा खाईल पिईल आणि मजा करल थोरा पा थोरा शिकासाठी, मिसबोध पाळासाठी, बायको पोराणा पोचासाठी, आईबापांचा सेवा करायसाठी, शेजार लोकांना कोणा दुसऱ्या मित्रांना मदत करायसाठी, तर तो गणेदेनला जाईल. आणि जर तो खसमेश्वरम असा नको की जर तो वाईट मार्गाला गेला तर आपल्याला माहिती आहे की तो घेनोमला जातं आणि तिथं तो किती भोगल, त्याला काय आपल्याला किंमत नाही, आपल्याला काय समजत नाही की किती तिथं भोगायचं आहे. अख्खा जग अख्खा आयुष्य जर माणूस या जगात भोगल, अख्खा आयुष्य 80 वर्ष का 120 वर्ष, एक तास घेनोमध्ये जास्ती झाला ह्याच्याशी माणूस काय एवढा भोगतो या आयुष्यात, एवढं नाही भोगत. आनंदाचं पार आनंदाचं पण कार्य आहेत, आनंदाचा दिवस पण आहेत, पण तिथं घेनोमध्ये एक तास माणूस सहन करू नाही शकणार. हे बोलते आपल्याला सॉलोमन राजा, ओरा हाईम लेमाला लेमस्किल लेमान सूर मी शेऊल माता. जर त्या माणसाला अक्कल असेल, त्याला समजलं पाहिजे की त्याच्यासमोर दोन मार्ग आहेत. एक मार्ग परमेश्वराकडं तुमचा हृदय द्या, तुमचा वाईट चांगला मन द्या आणि तुमचा डोळे सांभाळा आणि परमेश्वराकडे बघा का आयुष्य, तो मार्ग आयुष्याचा मार्ग आहे. तो मार्ग त्या मार्गाला वरती बघितला पाहिजे. और हाईम लेमाला, लेमाला म्हणजे वरती, ज्याला अक्कल आहे तो वरती बघल, परमेश्वराकडे बघल आणि त्याच्या मार्गात जाईल. किंवा जर माणूस खाली बघल ह्या जगात, जसं जनावर शोधते नुसता खाया प्यायला आणि मजा करायला, तसा तो पण त्या जनावरसारखा वागायला मागल, त्याची इच्छा आहे जनावरसारखी, तर तो कासव्या खालीला तो खाली उतरल, घेनोमध्ये जाईल तो. आणि शोल, शोल म्हणजे काय, घेनोमध्ये 7 माळं आहेत म्हणजे खाली. पहिला आहे शेओल, तो सहन करायला एकदम डिफिकल्ट, एकदम कठीण आहे. ह्याच्या खाली अजून अजून खोल आहे, अजून आतमध्ये अजून ले खाली अजून 7 तरीचे घेनोम आहेत. नुसता सुरुवात आहे शेओल. म्हणून जर बेजात असेल ज्याला अक्कल आहे तो वरती बघल आणि त्याप्रमाणे तो वागल. जर कोणाला अक्कल आहे आणि तो अक्कल वापरते आणि त्याला समजल, जसं काही उदाहरण आहे, राजा समजा, राजा कुठला तरी राजा आहे आपल्या जगात, तो एक मोठा बंगला बांधल आणि त्या बंगल्यामध्ये तो दगडा पण वापरल, सिमेंट वापरल, माती वापरल आणि तिथं तो चांगलं चांगलं डायमंड हिरे मोते असे पण दगडा तो तिथं ठेवल. कोणाला वाटल की या राजानी हा महल हा बंगला एवढा बांधला आहे नुसता मातीसाठी, नाही माती नुसती, जर माती नाही तर काय धरल, सिमेंट लाग सिमेंटची गरज लागतं. पण मुख्य काय आहे जगात, जर माणूस बघल माती पण बघल आणि हिरा मोती सोना चांदी बघल, त्याला समजल की माती मुख्यम नाही. कोण आहे तो अन्नाडी माणूस की तो को वेडा माणूस, त्याला वाटलं की राजाने बांधलाय हा बंगला मातीसाठी, नाही डायमंडसाठी, नाही हिरासाठी. तसाच परमेश्वराने पण माणसाला असा उत्पन्न केला आहे की एका बाजूने त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक पवित्र आत्मा आहे आणि ती वरून आलेली भाग आहे, वरून आलेला भाग आहे आणि ती परत तिथं जाणार आहे. आणि अजून एक भाग आहे तो शरीर, तो जसं काय मातीने तो उत्पन्न केलेला आहे. कोण आहे तो वेडा
तो त्याला वाटेल की परमेश्वरांनी माणसाला उत्पन्न केलेलं आहे. मुख्य भाग कोण आहे? माटी, शरीर. जर तो असं त्याला वाटल, जो काही तसा विचार येईल, हा माणूस अंगाडी आहे, वेडा आहे माणूस, त्याला अक्कल नाही. ज्याला अक्कल आहे त्याला समजल की मुख्य भाग आहे आत्मा, आणि तिच्यासाठी अख्खा आयुष्य आपण मेहनत केली पाहिजे आपल्या आत्मासाठी आणि नाही आपल्या शरीरसाठी. की शेवटी शरीर काय राहणार आहे, किती माणसांनी पैसा कमवला आहे आणि किती माणसांनी बंगलं बांधलेलं आहेत, शेवटी काय नाही राहिला. शेवटी हे सगळं घर, हा जग सोडताना हे सगळं खाली ठेवून जाऊ जायला लागतं आणि वरती माणूस काय घेत नाही. नुसता काय थोरा आणि विस्वत हे काय त्यांनी पाळलेलं आहे, नुसता ते त्या संगत जाईल त्या जगात. हे आपण वाचतो पिरकी आगोत मधी. עקביה בן מללל אומר, עקביה מללל את הפוטר עשה מנתו. פרקי אבות צ'פטר מגיע בהג תין פעילה משנה עשה מולתי אפלה עשה מנתו. עקביה בן מללל עשה מנתו, יסתכל בשלושה דברים ואין אתה בא לידי עבירה, דע מאין באת ולאן אתה הולך ולפני מי אתה תליתן דין וחשבון. הסתכל מנג'ה, היברו מודים מנג'ה דון ארתאית, איך ארתאית בג דולייני, פן איך סעדה בגנה היי, אני איך בגעת מנג'ה דוקעת מנה מדי עקל אני צנגלה ויצ'ר קראת הילה פן בוטת בגעלה. היברו מודים, הסתכל מנג'ה בג אני ויצ'ר קראת זורת, כי תוק זר תוהי ויצ'ר קראציל, तीन चीज आहेत, तू त्यांच्याकडे लक्ष देशील तर तू कधी पाप नाही करणार. सखेल विश्लोषा देवा रहीम, तीन चीजकडे तू लक्ष ठेव आणि तू कधी पाप नाही करणार. दामे आईन बाता, विसरू नको, विचार कर, लक्ष ठेव तू कुठून आलास आणि तू कुठे जातस आणि तू कोणच्या पुढे तू तुझा न्याय करणार आहे कोण. ह्याचा अर्थ कुठून आलास, तुझी आत्मा एक वरचा भाग आहे, तो परमेश्वराचा भाग आहे आणि तो परत इथं जाणार आहे. दुसऱ्या बाजूनी बघायला गेला तर तुझी शरीर, ती शरीर कशी उत्पन्न झाली, एक थेंब, त्या थेंबला किती घाण वास आहे, तिप्पा सुखा, त्या एक थेंबनी माणूस उत्पन्न होतो आईच्या पोटात. उल्या आता ओले, तू कुठं चाललास, कबरामध्ये. कबरात काय आहे, माटी आहेत आणि कीड आहेत, ती कीड ते मांस खातील. पिरक्यावून दुसऱ्या बाजू काय दिलं आहे पिरक्या आपोतमध्ये, मरबे बसार मरबे रिमा, जास्ती घोस कीड्या लोकांना त्यांची मजा होईल. हा माणूस आलाय खाऊन, चांगला खाऊन पिऊन माजून आलाय कबरात, तर किडे लोक बोलतील आम्हाला कडे खायला मिळते. हा माणूस मरबे बसार मरबे रिमा, जे किडे किड्या लोकांना मग त्यांची मजा कपरात. जर हे माणूस विचार करल, तू कशाला आला या जगात, तू कसा आला, तू शेवटी कुठं जाणार आहे, तर तो पाप नाही करणार. दरवेळा सकाळी उठताना, खाताना, पिताना, झोपताना, काम करताना हे विचार करल, जगाला मालिक आहे, मी कुठून आला आहे गर्व नाही करू शकत, कारण मी कसा उत्पन्न झालो, एक थेंब, त्या थेंबला किती घाणवास आणि तिथून मी उत्पन्न झालो, मी कसा गर्व करू. जर माणूस गर्व करत त्याला बोलतील, अरे तो मच्छर किंवा तो माशी, तुझ्या अगोदर परमेश्वराने तिला उत्पन्न केलं आहे, तर तू काय गर्व करतेस, तुझा उत्पन्न शेवटी झालं सहाव्या दिवशी आणि ते झालेत अगोदर चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी. हे विचार करून माणसाला समजल की त्याच्या मुख्यम काय आहे, नाही शरीर, मुख्यम आहे आत्मा, आणि त्या आत्मासाठी अख्खा आयुष्य प्रयत्न केला पाहिजे. तिला कसा आपण पोचू शकू, तिला आपण कसा चांगला साफ करू आणि तिला ती वरती जाईल, शेवटी
ती कशी साफ करती येईल, आणि सगळं परमेश्वर आणि सगळं देवदूत आणि सगळे अब्राहम इसहाक याकोब सगळ्यांचे आत्मा, सदिकीमचे आत्मा, आपले वडील, कोण आजोबा आजी, ते सगळे वारलेले ते त्या आत्माला घ्यायला येतील. ते आनंदे होतील की ही आत्मा बघा किती चांगली आत्मा आलं, किती साफ आलंय, नवशासारखी नवरीसारखी ती आलंय. नाहीतर खासपे खालीला ती जर घाण येईल, घाण झालेली, पाप केलेली, तर मग कपडं फाडलेलं ती येईल, ते कसं किती शरम वाटल आपल्याला पण, आणि आपल्या आजोबाला, आजीबा, आजीना, आपले वडील, ते कोण मारलेलं असतील, आपले पूर्वी ते त्यांना सांगा आब्राम सांगे आखोबला किती त्यांना शरम वाटल, हा आमचा मुलगा, हा आमचा नातू. पण जर आपण चांगल्या तरी नियो, किती मजा, किती असं काय लग्नामध्ये आपण आनंद होतो, तसा तिथं मोठी पार्टी होईल जेव्हा ती आत्मवरती येईल. पहिला काय मानला पाहिजे, हे रामबामध्ये पण लिहिलं आहे, हे मुख्य आहे, यशोदा तोरा म्हणजे तोराचा एक असा काय बिल्डिंगला पाय असतो, तो पाय मातीमध्ये घुसतो आणि तो पाय ती बिल्डिंग उभी करतो, तसा एक तोराचा काय आहे, तो तोरा आणि परमेश्वराचा काम. पहिले माणसाने मानला पाहिजे की परमेश्वर एकच आहे, तो एकटा आहे आणि तो स्पेशल म्युखाद एकटा आहे, त्याला कोण दुसरा मदत करत नाही, त्याला कोणची गरज नाही, नाही आपली, नाही देवदूत लोकांची, आणि नाही दुसरा कोण, जगामध्ये कुठली शक्ती ना आहे, किती शक्ती परमेश्वराच्या विरुद्ध करू शकेल किंवा परमेश्वराला मदत करेल, त्याला कोणची गरज नाही. या जग उत्पन्न करायच्या अगोदर तो होता, आणि आता त्यांनी जग उत्पन्न केलं आहे, तरी त्याच्यामध्ये काही फरक नाही पडला, आणि शेवटी 6000 वर्ष झाल्यानंतर आणि अख्खा जग शेवटी परत कॅन्सल होईल. म्हणजे तसं काय जग उत्पन्न करायच्या अगोदर काय नव्हता, तसा शेवटी पण काय नाही राहणार शेवटी, आणि परमेश्वर एकटा राहील. तो जसा पहिले होता एकटा, हया होवे वेये, हया म्हणजे होता, तो एकटा होता, आता तो एकटा आहे आणि नंतर पण तो एकटा राहील शेवटी. म्हणून आपण म्हणतो नमाजीत अदोनाय मेलेख अदोनाय मलख अदोनाय लोक रोलम वाईट, म्हणजे परमेश्वर त्यांनी राष्ट्र केला, शेम मेलेख म्हणजे अशेम परमेश्वर राष्ट्र करत, आता अशेम मेलेख म्हणजे आता तो राष्ट्र करत, अशेम मलाख म्हणजे पास्ट, त्यांनी राष्ट्र केला अगोदर, आणि अशेम इमलोक म्हणजे पुढं पण तो राष्ट्र करेल, कधी पण राजा एकच आहे जगाला, आणि त्यांनी सर्व जग, हा जग आणि दुसरं पण जग आहे ते आपण ओळखत नाही, पण कबला पुस्तकामध्ये नमाजी आपण त्याच्यावर आपण अभ्यास करतो, ते जग सगळं सर्व जग परमेश्वराने उत्पन्न केलेलं आहेत, आणि तो सगळ्या जगांकडे तो लक्ष देते आणि तो सगळ्यांना सांभाळते आणि बघते पोचते त्याला म्हणा. आणि जर समजा खास खाईला असा मानला पाहिजे की जर परमेश्वर एक सेकंड जगाकडे बघणार नाही, तर अख्खा जग परत जगाचा अख्खा जगाचा नाश होईल. जग उत्पन्न करायच्या अगोदर काय होता, काय नव्हता, झिरो, धूर पण नाही आणि हवा पण नाही, काय नव्हता. तसाच जर परमेश्वर एक सेकंड जगाकडे बक्षण देणार नाही, जगाला सांभाळणार नाही, तर अख्खा जग परत कॅन्सल होईल, रद्द होईल. आणि ते आपण वाचतो दररोज, शेमा इस्राएल अदोनाय एलोहेनु अदोनाय अहद, म्हणजे तो हाय इस्राएल, म्हणजे आपण स्वतःला म्हणतो शेमा म्हणजे कानामध्ये घुसव आणि मान त्याला परमेश्वर, काय तू ऐकतेस ते त्याला मानला पाहिजे. काय मानला पाहिजे, की आपला परमेश्वर तो हाय आपला एक, आणि तो एकच आहे जगात. आणि आपण असं वाचतो सेफेर देवारीमध्ये, व्यादाता आयोम, आज तुम्ही मानला पाहिजे की अदोनाय हु आय रोहिम बाशामाय मिमाल वेला आर्ज मिता हात एनोद. हिनामध्ये पण आपण वाचतो दररोज आलेनु शब्यामध्ये शेवटी, की परमेश्वर आकाशात आणि जमिनीत खाली अजून कोण नाही, कुठली शक्ती नाही, कोणाला शक्ती नाही, कोणाला ताकद नाही जगामध्ये, आणि तो दर सेकंडला दर मिनिटला जगाला उत्पन्न केला होता, आणि तो आता ते धरते की तो उत्पन्न पर जे काय उत्पन्न केलं आहे ते
दर सेकंडला दर मिनिटाला पण परमेश्वर त्यांना उभा करते जागेवर. सॉरी. आणि परमेश्वराने आपल्याला जेव्हा सिनाई डोंगरावर तोरा दिला, सर्व जमातींनी ते तिथे उभे होते सिनाई डोंगराच्या खाली, हे सर्वांनी त्यांच्या डोळ्यांनी सगळा दिसला त्या लोकांना. आपण आता काय बोलतो, आपण काय म्हणतो, इथं आपण काय वाचतो, त्यांना सगळ्या डोळ्यांनी दिसला. असा लिहिला शास्त्रात, आता हो रे ताला दात की अदोनाय हुआ एलोहिम एन ओद मिलवादो. होरएता म्हणजे काय, परमेश्वराने हे लोकांना दाखवला, नाही नुसतं ऐकवला, हे लोकांना दाखवला की परमेश्वराने सर्व जग उत्पन्न केलं आणि तो जगावर लक्ष देते आणि त्या लक्षात सांभाळ जगाला सांभाळते आणि तो जगाचा राजा आणि तो जगाचा पुढारी आता आणि पुढं आणि कायमचा. आणि जेव्हा आपण वापरतो शेम एलोकिम, परमेश्वराचं नाव एलोकिम म्हणजे आलेफ आणि लामेद आणि हे आणि युद आणि मेम, आपण जेव्हा परमेश्वराला या नावाने हाक मारतो त्याचा अर्थ की तो जगाला सांभाळते आणि जगाला तो कुठल्या मार्गाला जग चालवतो ते त्याच्या हातात आहे आणि अख्ख्या जगात कुठली शक्ती नाही आहे लहान किंवा मोठी की ती जगाला काहीतरी करू शकेल. नुसता परमेश्वर जगाला चालवते आणि ह्या परमेश्वराला आपण आवड की आवड आणि प्रेम दिली पाहिजे, प्रेम केला पाहिजे आणि आवड की आवड दिली पाहिजे परमेश्वराला. आणि 100% आवाग मुराव खालुता म्हणजे दुसरा काय नाही, आवड नुसतं परमेश्वराला आवड दिली पाहिजे. हे आपण वाचतो दररोज शेमायसनमध्ये, एवढा परमेश्वराची आवड केली पाहिजे, एवढी परमेश्वराची प्रेम केली पाहिजे की माणूस स्वतःला आवड नाही देणार, स्वतःला का तो सांभाळते की परमेश्वर बोला स्वतःला जीव स्वतःचा स्वतःला सांभाळला जीवाला सांभाळला पाहिजे का नाही, मला मला स्वतःची आवड आहे म्हणून मी सांभाळते माझ्या स्वतः माझी काळजी घेते मग सांभाळते, नाही परमेश्वरने शास्त्रात दिलं आहे की तू तुझी शरीर सांभाळ, आराम कर, खा पी, झोप. परमेश्वर बोलला बायकोला प्रेम कर म्हणून म्हणून बायकोला प्रेम देते का नाही, मला माझी इच्छा आहे बायकोला प्रेम द्यायची म्हणून बायकोला मुलांना प्रेम देते. मुलांना का पोचते मी, मुलांना मला माझी आवड आहे पण का, माझी इच्छा अशी आहे म्हणून नाही. परमेश्वर बोलते मी तुला सांगते तुझ्या मुलांना आवड दे, पण खरी आवड खरी प्रेम खरा प्रेम नुसता परमेश्वराला. पैशाचा ते पण काय नाही, नुसता एक परमेश्वराची आवड बस आणि बाकीचे सगळं काय आपल्याला आवड आहे जगामध्ये काय इच्छा आहे काय हाव आहे ते सगळा सोडला पाहिजे. आणि आपण वाचतो दररोज शेमाई सणमधी, वे आहता एत अदोनाय एलोहेखा बेखोल लेबाविखा ובכל נפשיכה ובכל מאודיך. יצרת काय בכל לבביך, पुरा पुरा हृदय परमेश्वराला दे, पुरा म्हणजे 100%. मग जर आपण टाकला तिथं 1% हृदयामध्ये, 10% आपल्या वडिलांसाठी बायकोसाठी मुलांसाठी, 10% 20% 30% म्हणजे परमेश्वराची आवड कमी झाली. आपण नाही बोलत की आई बापाला आवड नको देऊ, बायकोला नको देऊ, भावंडाला नको देऊ, मुलांना नको देऊ, आपण असं नाही बोलत. त्या लोकांना आपण देतो आवड पण का, परमेश्वर म्हणतो म्हणून. माझे बेखोल मोदेखा, खोल मोदत मोदेखा याचा अर्थ काय, तुला जे काय जगामध्ये तुझी आवड आहे, तुला हाव आहे, तुला सगळं जे काय तुला इच्छा आहे जगामध्ये, पैसा खाना पिना मुलं बाळा तुला काय आवड आहे, हे सर्व आवड परमेश्वराला दे. बेखोल मोदेखा आणि खोल लेबाबेखा म्हणजे काय, तुझा आकार हृदय लेबाबेखा म्हणजे जसं काय माणसाला माणसाकडे दोन हृदय आहेत, आपल्याकडे एकच हृदय आहे
मग काय दिलंय शास्त्रात, मेखोल लेवा चांगल्या हृदयाने. माझ्याकडे दोन हृदय आहे की तीन हृदय आहेत, माझ्याकडे नुसतं एक हृदय एक लेव आहे. म्हणून रावीजन म्हणतात मसेखेत ब्रखो तन्मुन मधी पान 54, मिश्ने चारेखा, माणसाकडे दोन मन आहेत, असं काही दोन हृदय आहे ते, एक चांगलं मन आणि वाईट मन, आणि दोन्ही हे परमेश्वराला दिलं पाहिजेत. म्हणून नाही बोलू शकत मी काय करू, माझ्याकडे माझा एक बाजू माझ्याकडे वाईट मन आहे आणि तो मला खेचते परमेश्वराच्या विरुद्ध करायला. आणि मी परमेश्वराने त्या वाईट मनाला का उत्पन्न केला तो मला खेचते. मी काय करू शकते, माझ्या हातात नाही आहे. तो मला बोलते खा पी मजा करू आणि पाप कर, खास वेळ खाली ना, तर मी काय करू. आपण आता शिकतो की खरा काय आहे, वाईट मनाला पण पाहिजे की आपण त्याचा नाही ऐकणार. त्याचा काम आहे आपल्याकडे यायला आणि आपल्याला खेचायला वाईट मार्गाला. ते परमेश्वराने त्याला हुकूम दिलाय म्हणून तो करते त्याचा काम. पण त्याला पण पाहिजे की आपण त्याचा ना ऐकू आणि आपण परमेश्वराचा ऐकू. त्याची इच्छा अशी आहे वाईट मनाची, तो नुसता काम करते. जर तो त्याचा काम करते आपण पण आपला काम करू. आपला काम आहे त्याचा ना ऐकायचा, चांगल्या मनाला ऐकायचा, तो आपला काम आहे. अजून लिहिलं आहे रावीजन म्हणतात वे अहाफता वे अहाफता, नुसता तू नुसता परमेश्वराची परमेश्वराला आवड देतस, तू तुझा तुला लय प्रेम आहे परमेश्वरावर, हे चांगलं आहे. पण अब्राम अविनू आपला होता, अब्राम अविनू आला वशलोम, त्याच्यासारखा वागला पाहिजे की नाही नुसता मी परमेश्वराला वळखीन आणि मी त्याचा पूजा करीन, मी त्याला मानीन. माझी इच्छा आहे की अख्खा जग त्याला मानल परमेश्वराला, नाही मूर्तीपूजा करतील आणि समजतील की जगामध्ये अजून कोणतरी आहे की ख्रिश्चन लोक मानतात की तो त्यांचा आहे, तो त्याचं नाव नाही घेत मी, तो मदत करते परमेश्वराला, खास विशालम हे पाप आहे असा विचार करायला. एकच मालिक आहे जगामध्ये, त्यांनी जग उत्पन्न केलं, त्याला कोणती गरज नाही. आणि तसं दुसरं धर्म ते काय सूर्याला मानतात किंवा चंद्राला किंवा हत्तीला किंवा वाघाला, मला माहीत नाही, ओळखत नाही आपण सगळं. कोण कोण किड्या माकडाला पण मानतात, कोकरूला मानत होते मिस्रीम लोक, पहिले इजिप्त लोक जेव्हा आपण मिस्रायमशी निघालो ते कोकरूला मानत पूजा करत होते. आणि एक माणसं आपण जेव्हा बेनिस लोक इस्रायलला आले तिथं असे एक देश होते ते माशीला पूजा करत होते, झुव. अब्राम अविनूंनी काय केला, तो बोला नाही हे चांगला नाही, कसा बघू शकीन मी की परमेश्वर माझा पप्पा आहे, तो माझा बाप आहे, त्यांनी मला उत्पन्न केलं आहे आणि त्यांनी जगाला पण सर्वांना उत्पन्न केलं आहे आणि माणसं त्याच्या विरुद्ध करतात, माणसं त्याला रागवतात, त्याला चिडवतात परमेश्वराला, ते दुसऱ्याला बोलतात माझा बाप आहे. समजा विचार करा, जो तो त्याचा आईबाप आहे. समजा आपला बाप बघल की आपण परक्या माणसाला हाक मारतो आबा पप्पा, आपला बाप किती लागून घेईल, तो किती मनाला घेईल, त्याला किती दुखल की आपण दुसऱ्याला हा हाक मारतो पप्पा किंवा आबा. तसंच परमेश्वरने जग उत्पन्न केलं आहे, तो आपला बाप आहे आणि त्याला किती दुखतं की जेव्हा आपण किंवा दुसरी आका जग दुसरा परदाती माणसा दुसऱ्याला मानतात, परमेश्वर लागून घेतं, परमेश्वराला दुखतं आहे, तो नाराज होतं. म्हणून आपण काय केलं पाहिजे, परमेश्वराला आनंदी केलं पाहिजे. जर कोणाला आपली इच्छा आहे, आपल्याला परमेश्वराची आवड आहे, आपण दुसऱ्यांना शिकव की जगाचा मालिक एक आहे. तसा अब्राम अविनू होता. आपण वाचतो शास्त्रात वेता नेफेश अशा असू बेखान. अब्राम अविनू त्याला एवढी आवड होती परमेश्वराची की तो सर्वांना सांगितला, तो शिकवायला गेला सर्वांना की परमेश्वराला माना, तुम्ही मूर्तीपूजाला नाही माना, अशी काही गोष्टी आहेत, आपल्याला आता वेळ नाही सगळी गोष्टी सांगायला. तुम्ही गोष्टी ऐकली असेल, तुम्ही वाचले असेल की अब्राम अविनूंनी अख्ख्या जगाला कसा शिकवला की जगाचा मालिक नुसता एक आहे. आणि जेव्हा आपण असं वागू ही खरी आवड, जसं का आपण परमेश्वराला आवड देतो. अजून लिहिलं आहे तल्मुद मध्ये वे अहाफता, परमेश्वराची आवड कर. पण मला माहीत नाही परमेश्वराला आवड कशी द्यायची. तर आपल्याकडे मुलगा आहे,
किंवा मुलगी आहे लहान मुलगी, आपण त्यांना मीठ मारू, त्यांना खायला देऊ, पियाला देऊ, त्यांना पोचू, म्हणजे आपली आपल्याला आपल्याला आपल्या आवड आहे त्याच्यावर. पण परमेश्वराला कसा आवड द्यायची? तिथं लिहिलं आहे, शास्त्रात लिहिलं आहे, वायू आदेवारी महाले अशेर अनोखी मेचवेखा हयोम आल लेवावेखा. मी तुला काय आज परमेश्वर बोलते, मी तुला काय शिकवते आज हे तुझ्या मनामध्ये ठेव, तुझ्या हृदयमध्ये. कसा? परमेश्वरने आपल्याला शास्त्र दिलेले आहे, आणि जर शास्त्रामध्ये आपण अभ्यास करू, परमेश्वरांनी परमेश्वर कोण आहे आपल्याला समजू नाही शकत. आपण बोलू पण नाही शकत की तो आगीचा गोळा आहे, कारण आपण बोलतो एन लो देमू था गुफ. कसा आपण बोलतो एकदा लो की खाय एन लो देमू था गुफ ए नो गुफ. अशी शरीर आहे परमेश्वराकडे, जगामध्ये जे काय आहे तो परमेश्वर नाही. आपण बोलू आग, आग ह्या जगात आहे, परमेश्वर आग नाही होऊ शकत. परमेश्वर दगडासारखा दगड पण नाही तो, नाही हवा, नाही पाणी. जे काय आपल्या डोळ्यामध्ये आपल्याला दिसते ते परमेश्वर होऊ नाही होऊ शकत, कारण जे आपल्याला दिसते ते ह्या जगात उत्पन्न केलेलं आहे 6 दिवसात. परमेश्वर दुसरं ना आहे, परमेश्वर आपण वळखू नाही शकत. पण जर आपण शास्त्राचा अभ्यास करू, आपण वळखू शकू तो कसा वागते, तो कसा जगाला सांभाळते. आपल्याला किती आवड येईल की जग असा जगाला सांभाळते, असा जगाला चालवते, ना नुसता आपल्या लोकांना, जीव लोकांना. अख्खा जग कसा चालते, कबूतर कसा त्यांना पोचते, तो कावळ्यांना तो कसा पोचते, किड्याला तो कसा पोचते, जनावरला, सूर्य कसा फिरते, चंद्र कसा फिरते, दुसरं तारे आहेत ते कसं फिरतात, कसा होतं उजळ, कसा होतं पाऊस, कशी होतं हवा, कशी होतं गरम, हे सगळा जो तुम्ही अभ्यास कराल तुम्हाला किती आवड येईल. पण शास्त्र मिसायला सर्व लिहिलेलं आहे, आपण शास्त्राचा अभ्यास करू तर आपल्याला परमेश्वराची आवड नक्की आपल्या मनामध्ये जोरात बसल. अजून आपल्याला परमेश्वराने शास्त्रात दिलेलं आहे की आपण त्याला घाबरला पाहिजे, आणि नाही ती माणसं ते रस्त्यामध्ये चालतात आणि कसा पण वागतात आणि काय पाय ते करतात, कसा पण खातात, कसा पण पितात, कसा पण झोपतात, आणि ते काय घाबरत नाही, नाही परमेश्वराला आणि नाही त्याच्या शिक्षाला. म्हणून दिल्या शास्त्रात येता शे मे लोके खा थिरा, तुझा तो परमेश्वर आहे त्याला घाबर. आणि कसा घाबरायचा त्याला, ते लिहिलं आहे बघ कसा तो जग चालवते. आपण बघू की जग उत्पन्न केलं आहे, किती अकलाने, किती त्याच्यामध्ये किती अभ्यास आहे हा जग, किती आज डॉक्टर लोक अभ्यास करतात माणसाच्या शरीरावरून, आणि दुसरी माणसं अभ्यास करतात आकाशामध्ये काय चालतात, आणि ते बोलतात आपण अजून सुरुवातीला ना, अजून सुरुवातीला आपण हा नुसता किती वर्ष आणि हजार वर्ष अभ्यास चालला आहे, नुसता सुरुवात त्याला कोणा समजत नाही, आपण नुसतं सुरुवातीला हाव. म्हणजे परमेश्वर किती शाणा आहे, किती तो शिक, त्याला किती अख्खल आहे. आणि तो जग कसा, जर आपण शास्त्रामध्ये अभ्यास करू की तो यांनी परमेश्वराच्या विरुद्ध जी माणसं गेली त्यांचा शेवट काय होता, त्यांना कुठली शिक्षा मिळाली, जी माणसं चुकली त्यांना कुठली शिक्षा मिळाली, हे आपण शास्त्रामध्ये जर अभ्यास करू तर अख्ख्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. ह्याच्यावरून पापी माणसांना कुठली शिक्षा मिळाली, जर हे माणूस अभ्यास करेल तर तो घाबरेल परमेश्वराला, आणि तो बघेल की जग किती मोठा आहे आणि मी एवढा लहान, मी धूळ पण नाही या जगात, अख्ख्या जगात. ओके, म्हणून दावी तळाचा काय बोलते तिलीमधी 8व्या चॅप्टरमधी 8व्या भागात वाक्य 4 आणि 5 की रे शमेखा मा सेज बेवतेखा, जेव्हा मी बघीन तुझा आकाश आणि तुझ्या बोटाने तुने काय उत्पन्न केलं आहे, मा केन मा सेज बेवतेखा यारे आखवे को खवी मशा कोणता, सूर्य तार सूर्य हे सगळं मी बघीन, मी काय शेवटी माझा मी काय अभ्यास करीन, मा एनोश कितीच केलो, मनुष्य त्याची काय किंमत नाही. मग हा जग एवढा मोठा आहे आणि मनुष्य एवढा लहान, परमेश्वर आदो नेनू मग अधिक शिमखा बेखोलार, तू किती मोठा आहेस हे माणूस बघून माणसाला, माणूस परमेश्वराला घाबरायला लागल,
परमेश्वराला तू बोल की परमेश्वर एवढा मोठा आहे आणि तो माझ्याकडं बघते, माझी 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 त्रास घेते, माझी काळजी करते, किती मी आवड देईन परमेश्वराला. अजून आपल्याला हुकुम दिलाय शास्त्रात परमेश्वराचे चांगले मार्ग मार्गात जायला. हे दिलाय सेफर देवारी मधी व्यालाखता बिद्रखा, ज्या मार्गाला तो जातो त्या मार्गाला पण आपण गेला पाहिजे. याचा अर्थ काय, कुठला मार्ग जातो परमेश्वर आणि त्या मार्गात आपण गेला पाहिजे. अजून लिहिलाय सेफर देवारी मधी हरे हशेम लोकेम तेलेखू, तुमचा परमेश्वर आहे त्याच्या पाठीमागं तुम्ही जा. त्याच्या पाठीमागं, त्याचा पुढं पाठीमागं आपल्याला माहीत नाही, त्याला शरीर नाही. मग याचा अर्थ काय, आपण नंतर आपण शिकू भेटत असे. अजून लिहिलाय ललेखेत मेखोल देखाव, गेला पाहिजे त्याच्या सर्व मार्गात. कुठलं मार्ग आहे परमेश्वराचं, म्हणतात की तो दयाळू आहे, आपण पण दया केली पाहिजे. जो पाप करल आणि चुकीची माफी मागायला येईल परमेश्वराकडं मनाने, परमेश्वर त्याला माफ करल, आपण पण माफ केले पाहिजे. परमेश्वर ज्याच्या ज्याला कपडं नाहीत त्यांना कपडं पेनतात. आदाम आणि हवा पाप केल्यानंतर त्यांना दिसला की त्यांच्या अंगावर कपडं नाहीत, परमेश्वराने त्यांना पाना दिली, त्या पानाने त्या लोकांनी त्यांचा अंग झाकला. मोशे रब्बेनू जेव्हा ते वारले त्यांना कोणी दफन केला, परमेश्वराने. वैगबोर ओतो बगाय, वैगबोर ओतो त्याला दफन केला कोणी, परमेश्वराने. परमेश्वर परोपकार करतो या जगासंगत, तो पोचत बिचे किनी, ते लहान लहान उवा आहेत, त्या उवांचे कवट आहेत, त्यांचे बच्चे आहेत, त्यांना परमेश्वर पोचते. आणि तो एक जनावर आहे, त्याला डोक्यावर ते शिंग आहे, त्या शिंग तो कसा वाढल ते पण परमेश्वर काळजी घेते. म्हणतात की कावळं ते एकदम हे आहेत, क्रूर क्रूर बोलतात त्या होत्या मराठीमध्ये, हिब्रूमध्ये म्हणतात अखजार. कावळं जेव्हा त्यांना बच्चे होतात, कवटामधून बच्चे निघतात, तर कावळं असतं काळा, आणि ते बच्चे जेव्हा कवटातून निघतात ते काळं असतात, युद्धा असे गोरे असतात किंवा ग्रे रंग. तर कावळा वाटतं हे कोण आहे ते बच्चं, हे माझं नाहीत, तो त्यांना सोडतं. मग या बच्चांना कोण पोचल, बिचार. पवित्र पुस्तकात असा लिहिलेला आहे की लहान लहान मच्छर असतात, एकदम लहान लहान मच्छर, बारीक मच्छर असतात, ते उडतात हव्यामध्ये आणि ते परमेश्वर त्यांना उडवतो कुठं, त्या कावळ्याच्या बच्चाच्या तोंडामध्ये. ते बच्चे बिचारा ते वरती आई झाडावर, त्यांना कोण जेवण आणल, ते कावळा ते किड किंवा ते मच्छर ते वरती जातात आणि ते वरती जातात आणि बरोबर त्याच्या तोंडामध्ये घुसतात, परमेश्वर त्यांना पोचतं ते मोठं होईपर्यंत. तसा पण बोलतात, तसा लिहिलाय की आपण पण त्याच्या मार्गात गेला पाहिजे. परमेश्वर रागवत नाही, कोणत्यावर रागवत नाही. जर तो कोणा शिक्षा देतो सुधारण्यासाठी, तसंच आपण पण रागायचं नाही, रागिष्ट नाही व्हायचा, दयाळू करायचा. परमेश्वर आळस नाही करत, परोपकार करते, तसा आपण पण परोपकार केला पाहिजे. परमेश्वर जर परत माफ पश्चाताप करतं माफ करत, आपल्याकडे कोण चुकीची माफी मागायला आला माफ करा त्याला. हे बोलतात परमेश्वराच्या मार्गाला जा. अजून आपण मानला पाहिजे की आपली शास्त्र, पवित्र शास्त्र आपली आपल्याला दिलेली आहे सिनाय डोंगरावर मोशे रब्बेनीच्या हातात. मोशे रब्बेनूच्या हातात आपल्याला शास्त्र दिलेलं आहे, नाही मोशे रब्बेनू लिहिलेलं आहे. कोण बोलतात हा कोणी लिहिलंय शास्त्र, मोशे रब्बेनू नाही, परमेश्वराने दिलंय मोशे रब्बेनूच्या हातात. आणि मग मोशे रब्बेनूला शेवटी बोला हे लिव हे लिव हे लिव. परमेश्वराने काय सांगितलं मोशे रब्बेनूला लिहायला, त्याप्रमाणे सर्व आकाशास्त्र त्यांनी लिहिलं आहे. आणि जो नाही मानत हे बोलते मोशे रब्बेनू त्याच्या मनात काय आला त्यांनी लिहिलं आहे, त्याला बोलतात कुफेर, तो आपल्या धर्माच्या बाहेर गेला.
अजून आहे हा माणूस, त्याला 10 माणसामध्ये नाही घेऊ शकत. कदिशपाडाला किंवा आर्मीतला, शाहारीतला, अश्काबाला 10 माणसं पाहिजेत, हा माणूस नाही होऊ शकत. जर तो मानत नाही की शास्त्र मिळालं आहे आपल्याला, आकाशशास्त्र परमेश्वराकडून ती आहे, नाही माणसांकडून. मोशाबिनूच्या हातात दिले, त्यांनी आपल्याला खाली उतरवली, पण ती मोशाबिनू त्याच्या डोक्यात त्या होत्या, त्यांनी नाही लिहिलंय. आणि जर या शास्त्रात एक अक्षर कमी होईल किंवा जास्ती, आकाशशास्त्र कॅन्सल होते. पासून सेफर तोरामध्ये जर लिहिला एक अक्षर तो जाग्यावर नाही, किंवा एक अक्षर कमी किंवा जास्ती, हा सेफर तोरा आपण त्याला काढू नाही शकत, आणि त्याच्यामुळे आपण वाचू नाही शकत. आणि जसा परमेश्वर कायमचा आहे, तसाच आपलं शास्त्र पण कायमचं आहे. म्हणून आपण म्हणतो आपल्या नमाजी चहारीतला, हु कायम उष्मो कायम, तो आहे कायमचा आणि त्याचा नाव आहे कायमचा. उद्वाराव त्याचा तो आपल्याला काय म्हणला, म्हणजे शास्त्र म्हणजे आपल्याला काय शिकवला, द्वारा खाई म्हणजे जिवंत आहेत, वे कयामीम ते कायमचं व्हायत, वे नेमनीम वे नेहमदीम ला आद उल ओलमे ओलामीम. अजून आपण एक मानला पाहिजे की मोशे रबेनूला परमेश्वराने आकाशशास्त्र आपलं आहे, त्याचा अर्थ मोशे रबेनूला टोणपाठ शिकवला. मोशे रबेनू का गेला तिथं वरती 40 दिवस आणि 40 रात, नाही खाल्ला, नाही पिल्ला, नाही झोपला. जर शास्त्र जे लिहिलेलं आहे तो आणायला गेला तर जायचा 1 मिनिट, परमेश्वर त्याला वरती घेईल आणि त्याला खाली पाठवल, त्याला त्याच्या हातात आका शास्त्र देईल आणि तो खाली उतरा. कशाला तोरा खडला तिथं 40 दिवस आणि 40 रात? कारण परमेश्वराने त्याला टोणपाठ शिकवला, हे सगळं शास्त्र लिहिलेलं आहे पण त्याचा अर्थ काय. जर बघायला गेला आपण, जर दुसरा शास्त्र घेऊ आपल्याकडे जो सेफर तोरा आहे, आणि तिथं आपण एक वाक्य वाचू, ह्याच्यामध्ये एक एक वाक्यामध्ये किती आणि किती प्रश्न आहेत आणि किती आणि आपल्याला काय समजणार नाही. मी नुसता एक एक्झाम्पल देते, एक उदाहरण. समजा शास्त्रात दिलेलं आहे की उक्षार्थाम ले ओत आल्या देखा मायुली तो तफोत बेने देखा, दररोज तुम्ही काहीतरी हातावर बांधा आणि डोक्यावर पण तुम्ही काहीतरी ठेवा, डोळ्याच्या वरती तो तफोत बेने देखा. काय ठेवाचा डोक्यावर? बटाटं, कांदा बटाटं, उला एक बायबलचा पुस्तक कुठं लिहिलंय ते तेफिलीन केली पाहिजे, ते चमडा बैलाचा बैलाचा किंवा गायीचा चमडा, आणि त्याला मग ते काळा रंग मारला पाहिजे, आणि आतमध्ये मग फाराशा काय चमडा टाकला पाहिजे, त्याच्यावर लिहिला पाहिजे शेमा इस्रायल व्यायाम शमोआ का देशली व्हया किए व्याखा. हे कोण बोललं आपल्याला हे आतमध्ये टाकायला? हे तेफिलीन हे शास्त्रात नाही लिहिलंय स्पष्ट. मग कोण कुठली तेफिलीन पेनाची? हे आपल्याला मोशेर बनवणी परमेश्वराकडून टोणपाठ शिकला आणि त्यांनी आपल्याला शिकवला, आणि रामेदान हे तनूनमध्ये लिहिलेलं आहे. आणि आपले बापदादा बापदादा हजार आणि हजार वर्ष तसंच तेफिलीन पेंटतात. आपल्या आजोबाचा तेफिलीन होता असा, आणि त्याचा आजोबा तेफिलीन होती अशी, आणि त्याचा आजोबा मोशेला बनू पर्यंत बेने सरोग सिराय डोंगरामध्ये होते, तिथपर्यंत सर्व माणसं आजपर्यंत तशी तेफिलीन पेनत होते. हे आपले आहे तोराशे बॅल्पी, मी तोराशे बॅल्पी टोणपाठ तोरा, ते पण मानला पाहिजे. आणि असं लिहिलं आहे की लो परमेश्वराने जे आपल्या संगत करार केला की तो आपल्याला सांभाळल, आणि तो आपण त्याची माणसा म्हणजे बेनेसळ आपण आमचे गुला आपण त्याचं आणि तो आमचा, म्हणजे आपण एकामेका संगत आपण करार केलेला आहे. पण तो करार का केला परमेश्वराने? आपण कबूल झालो ते नाही, नुसता शास्त्र लिहिलेला का पाळाला, टोणपाठ आणलेला मोशे रबेनूनी ते पण आपण कबूल झालो पाळाला, तेव्हा परमेश्वराने आपल्या संगत एक मोठा करार केला की तो आपल्याला सांभाळल, आपण त्याचा देश आणि तो आपला परमेश्वर. म्हणून लिहिलंय असं असे तर शेमोत मधी की अल्पिया देवारी माहिले कराती ते खा बेरीत इम इस्रायल. म्हणून नुसता शास्त्र तुम्ही मुकवते नाही, मी मानते नुसता शास्त्र लिहिला, त्याच्यामध्ये आपल्याला काय समजणार नाही. जसे काय तोराशे बिखताब लिहिलेला शास्त्र, तसं काय ते शरीर आहे बॉडी, जर तुम्ही त्याच्यामध्ये टोणपाठ काय शिकतो आपण तलमूद रामिदांनी काय लिहिलं आहे ते आपण त्याच्यामध्ये आपण त्याचा अर्थ नाही टाकणार, तसा काय त्याला आत्मा नाही,
बॉडी शरीर आणि त्याच्या म्हणजे आत्मा नाही, काय मेलेली शरीर. कधी ती ते शरीर कधी जीवत होतं त्या शरीरामध्ये आपण आत्मा टाकली पाहिजे. तसाच हे लिहिलेलं शास्त्र तसं काय मेलेली आहे, पण जर त्याच्यामध्ये आपण तो अर्थ ते मोशे बिनून परमेश्वरांनी शिकवला आणि त्यांनी पहिले त्यांनी शिकवला योशुआला आणि मग घुसला आरोन, आरोनची मुलं घुसली त्या लोकांना शिकवला, मग म्हातारी माणसं बुद्धिमान हे लोक घुसले आणि मग सर्वांना अख्या जमातीला शिकवला. हे टोनपाट म्हणजे पहिले सर्वांनी मोशे बिनूकडून ऐकला होता, मग हळूहळू विसरायला लागले. म्हणून रामिदांनी ते लिहिला पुस्तकात, कारण जर हळूहळू विसरतील आकाशास्त्र विसरतील. म्हणून रामिदान बोलले आपण लिहूया, पण पहिले ते पाप होता लिहायला. आपण विसरतो शास्त्रचा अभ्यास म्हणून ते लिहिला, पण लिहिला ह्याचा अर्थ नाही की रामिदांनी लिहिला. रामिदांनी लिहिला पण त्या लोकांनी काय लिहिला, जे त्या लोकांना त्यांच्या बापदादांनी त्यांच्या रामिदांनी मोशेरा बेनू करून ते ऐकलेला होता ते आपल्याला रामिदांनी लिहिला आहे तलमूदमध्ये, शुल्खानुरूखमध्ये आणि सर्व पुस्तकात. असं म्हणतात की जो मानत नाही तोंडपाठ दिलेला शास्त्र त्याला भाग नाही परमेश्वरामध्ये. तसा काय तो त्याला शेवटी गणेदेन तो किती पण तोरा मिसवत पाळल शेवटी त्याला गणेदेनमध्ये नाही नेणार, कारण का तो जसा काय नाही मानणार होता परमेश्वराला नाही मानत, जो शास्त्राला नाही मानत असा काय तो परमेश्वराला पण नाही मानत. अजून एक मुख्य बात आहे आपण मानला पाहिजे की परमेश्वर जो या जगात चांगला मार्गाला जाईल त्याला तो येणारा जग तिथं त्याला मोठा चांगला मोबदला मिळेल, आणि जर जो नाही जाणार चांगल्या मार्गाला त्याला शिक्षा आहे घेणोमध्ये आणि तरी ते अजून शिक्षा आहेत. अजून मानला पाहिजे की मशीह आपल्या नक्की येईल, मशीह येईल तो कधी येईल आपल्याला माहीत नाही, पण दररोज जर एक एक सेकंडला एक एक मिनिटला त्याला थांबला पाहिजे आणि तो बेजारात असे येईल आणि आपल्याला तो वाचवेल अख्ख्या जगाकडून आणि आपल्याला तो देईल मोका देईल की आपण तोरा शिकू शकू मितवत पाळू शकू आणि अख्खा जग आपल्याला त्रास नाही देणार. अजून मानला पाहिजे की परमेश्वर मेलेल्या माणसांना परत उभा करेल, त्यांची बॉडी ती माती झाली ती परत बांधल आणि त्याच्यामध्ये परत आत्मा टाकल, हे पण मानला पाहिजे. पण हे होईल बोलतात 40 वर्ष मशीह येईल, मशीह लढाई करेल अख्ख्या जगासंगत आणि जगा मग शांती होईल आणि नंतर 40 वर्षांनी मेलेली माणसं उठतील. अजून आपण मानला पाहिजे हे मी तुम्हाला सांगते सगळं आहे रंभामध्ये सर्व लिहिलेलं आहे. अजून मानला पाहिजे की सगळं सर्व मिथवत आपण पाळतो, आपण का पाळतो नाही की आपला अक्कल बोलते आपल्याला की हे पाळला पाहिजे, नाही परमेश्वराचा हुकूम आहे म्हणून आम्ही आपण पाळतो. समजा गरीब दिसला मला, गरीब समजा नुसतं उदाहरण देते रस्त्यावर गेलो गरीब दिसला तर गरीबाला समजा एक पै द्यायचे आहे काय 10 1 शेकेल 2 शेकेल 1 रुपये 2 रुपये का माहीत नाही किती द्यायचे, गरीबाला आपण का देतो? आपल्या मनामध्ये आपली दया आली म्हणून नाही. मग परदाती पण माणसं आहेत कोणकोण, ते पण दया करतात आणि ते पण मदत करतात, पण ते का दया करतात? त्यांच्या मनामध्ये दया आहे. नाही परमेश्वर परमेश्वर म्हणला, परमेश्वरांनी शास्त्रात लिहिलं आहे की तुम्ही परोपकार अर्थित केला पाहिजे, सेदा का केला पाहिजे. आपण देतो एकामेकाला मदत का करतो? परमेश्वराच्या हुकूमच्या पाय, कारण आपल्याला 613 मिसवत आहेत नियम दिलेले आहेत. आपण जर हे पाळू 613 मिसवत सर्व मिसवत पाळू परमेश्वराच्या हुकूमाच्या पाय तेव्हा मोबदला आहे. जर कोण पाळलं त्याच्या मनामध्ये ते दया आहे म्हणून तर त्याला काय मोबदला नाही मिळणार. आईबापाचा सेवा करतो तो, कारण तो बोलते बिचार हे लोकांनी माझा सेवा केला आहे लहानपणी, आता हे लोक म्हातारे झालेत मी त्यांचा सेवा करेन, चांगलं आहे, पण का? परमेश्वराचा हुकूम आहे म्हणून. अजून आपण वाचतो की दररोज आपण म्हणतो शिवीती अदोनाय लेनेगदी तमीत किमिमिनी बलेमोत.
हे कसा पाळायचा, म्हणजे याचा अर्थ परमेश्वर कायमचा माझ्या डोळ्यासमोर, मी ठेवते परमेश्वर माझ्या डोळ्यासमोर, मी काय पण हलते कुठं पण, उजव्या बाजूला डाव्या बाजूला पुढं मागं कधी पण परमेश्वर माझ्या समोर आहे, माझ्या पुढे आहे, त्याची आठवणी सर्व करते मी, हे कसा होऊ शकेल? तर एक पुस्तक आहे सेफर अखिनुख लिहिलं आहे, तो पुस्तक मोठा सदिक होता 600-700 वर्षापूर्वी, त्यांचा नाव होता रबी आरोन लेव्ही, ते म्हण पुस्तकामध्ये त्यांनी असा लिहिला आहे की जर तुम्ही 6 मिसव तुम्ही बरोबर पाळाल तर जसं काय तुम्ही तुमच्या समोर परमेश्वर कायमचा आहे. आलेफ पहिली बात ते असं लिहितात त्यांच्या पुस्तकात, मानला पाहिजे की जगाचा मालिक जगाला एकच परमेश्वर आहे, त्यांनी सर्व उत्पन्न केलेलं आहे आणि सर्व जे काय जगात आहे त्याच्या इच्छाप्रमाणे आहे, तो हाय आता तो होता आणि तो होईल कायमचा. त्यांनी आपल्याला मिस्राईम देशाची बाहेर काढलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला शास्त्र दिलेलं आहे. बेत दुसरी बात, दुसऱ्या कोणाला आपण मानणार नाही, नुसता परमेश्वर, हे शास्त्रात दुसऱ्या आज्ञात दिलेलं आहे, लो ये लेखा एलोहिम अखेरीम अल्पनाय. जर तो परमेश्वरला पण मानल आणि तो बोलेल हा परमेश्वर पण आहे आणि परमेश्वराने एका देवदूतला किंवा दुसऱ्या कुठल्या शक्तीला जगामध्ये ताकद आहे त्याला दुसरा काम दिलेलं आहे, हे पण झाला जसा काय मूर्ती पूजा तो करते, तो परमेश्वरचा पूजा नाही, जसा काय तो मूर्ती पूजा करते आणि तो पहिल्या 10 आज्ञांमध्ये दुसऱ्या आज्ञेला तो जसा काय तो पाळत नाही, कारण परमेश्वर बोलला लो ये लेखा एलोहिम अखेरीम अल्पनाय, दुसरा कोण नाही, नुसता मीच आहे जगात. पुरा विश्वास पुरा भरोसा ठेवला पाहिजे नुसता परमेश्वरावर, कारण तोच नुसता जगाला सांभाळते, दुसरा कोण नाही सांभाळत, दुसऱ्या कोणाला जगामध्ये कुठली ताकद नाही, कुठली शक्ती नाही. तिसरी बात वाचतो आपण शेमा इस्रायल अशे मेलो केनू अशे मेहाल, ह्याचा अर्थ शेमा इस्रायल म्हणजे ऐक आणि लक्ष ठेव, ध्यान ठेव की सर्व जगात जे परमेश्वरांनी उत्पन्न केलं त्याच्या इच्छाप्रमाणे तो आपला परमेश्वर आहे, तो अख्ख्या सर्व जगांना तो सांभाळते, तो आहे एक आणि त्यासंग दुसरा कोण नाही. डालेत चौथी बात, आवड प्रेम करा परमेश्वराची, शेनेमार असा दिलाय व्याप्त आहे तदुना एलोहिखा, आणि ही प्रेम ही आवड कसा माणूस वाचू, कसा तो परमेश्वराला कशी आवड देईल. वायू आदिवारी माहिले अशा अनोखी मिचवेखा अयोम आल लिवावेखा, ह्याचा अर्थ की तू जर परमेश्वराचा पुस्तक शास्त्र त्याचा अभ्यास करशील, तू ओळखशील कोण आहे त्यांनी हा जग उत्पन्न केलेलं आहे. याचा अर्थ ह्या मिथवाचा मुख्य काय की माणूस कधी पण लक्ष ठेवल त्याचा आका विचार कायमचा काय पाहिजे त्याचा विचार आणि त्याचा लक्ष कधी पण ध्यान की मी कसा परमेश्वराला जास्ती आवड आणि प्रेम देईन आणि असा विचार करेल की त्याच्या जगात सर्व काय आहे, त्याचा आईबाप आहे, त्याचा आजो आजीबा आहे, त्याचा पैसा आहे, बायको पोर आहे, घर आहे, गाडी आहे, काम आहे, सर्व त्याला काय दिलेलं आहे, पैसा मुलं बाळा काबोद का सर्व काय नाही, सर्व परमेश्वर त्याला देते आणि परमेश्वर सर्व त्याला दिला आहे, म्हणून त्यांनी सगळ्या पुरी आवड दिली पाहिजे परमेश्वराला. आणि अख्खा आयुष्य तो काय शोधला पाहिजे, तोराचा अभ्यास केला पाहिजे, कारण तो का किती आया जास्ती अभ्यास करेल तो जास्ती वळकळ परमेश्वराला. 5 कधी पण कायमचा परमेश्वराला घाबरला पाहिजे आणि म्हणून लिहिला शास्त्रात येत असे मे लोके खा थिरा, आणि जर त्याच्यासमोर पाप आली समोर, म्हणजे काहीतरी वाईट म्हण बोलते हा पाप कर, ताबडतोब तो उठला पाहिजे आणि मनाला असा सांगितला पाहिजे की परमेश्वर जगाला सांभाळते आणि जर मी आता पाप करीन हे सर्व परमेश्वराला दिसते आणि जर मी काळोखामध्ये बंद खोलीमध्ये पाप करायला जाईन तरी पण परमेश्वराला दिसते आणि तो सर्व ते शिक्षा आहे आणि काय जर माणूस पश्चाताप नाही करणार त्याला काय माफ पण नाही करणार आणि जर माणूस बोलेल हा मी पाप करीन आणि मग पश्चाताप करीन परत पश्चाताप करीन, परमेश्वर आहे दयाळू तो माफ करण, हे नाही होऊ शकत, कारण परमेश्वर म्हणते आणि अभिमान लिहिल्या तरबूजमध्ये हाओ मेर एहेता व्याशुर, जो असा म्हणल मी पाप करीन पश्चाताप करीन, परमेश्वर दयाळू आहे मी परत पाप करीन
परत परत माफ मागेन. परमेश्वर दयाळू आहे. परमेश्वर बोलते मी त्याला माफ नाही करणार. नंबर सिक्स, सहा, सांभाळलं पाहिजे की आपलं डोळे कुठे कुठं बघतात आणि आपल्याला तिथं खेचतात. आपलं मन तिथं खेचलं जातं. डोळ्यांनी डोळे बघतात आणि मग मन आपलं तिथं खेचलं जातं. आपण हे वाचतो दररोज शेमा इस्रायला, वेलो ततुरु अहरे लिवखेम व्याहरे नेखेम अशा तेम जोनीम अहरेम. रामिदल म्हणतात धनुमधी मसेखेत ब्रखोत पान 12, अहरे लिवखेम याचा अर्थ मिनूत म्हणजे काय, मन खेचलं जातं कधी पण अशा मार्गाला की जगाला कोण मालिक नाही, कोण सांभाळत नाही जगाला, काय पाहिजे ते करा, खाओ पियो मजा करो. हा हे मिनूत आहे बोलतात हेब्रूमधी. हे सांभाळा, हे कोण खेचतं आपल्याला इथं, डोळे आणि मग हृदय. म्हणून कधी पण डोळं रस्त्यामध्ये चालताना सांभाळलं पाहिजे. डोळं जर खाली बघतील तर माणसाला दिसणार नाही शेजाराची गाडी, शेजाराची बायको, ह्याची ह्याचा बंगला, त्याचा हे, त्याच्याकडे सोनं आहे, त्याच्याकडे डॉलर आहेत, ह्याच्याकडे पैसे आहेत, त्याच्याकडे बोटी आहेत, हे दिसणार नाही. जर त्याचे डोळे खाली आहेत तर दुसऱ्याकडे बघणार नाही, बघणार नाही, त्याचा मन पण तिथं खेचले नाही जाणार. म्हणून सांभाळलं पाहिजे व्यहार येणे खेम. स्त्रियांकडे बघा, बघून माणसाचं मन, वाईट मन तिथं मनामध्ये काम होतं, सुरुवात होतं. माणसा हळूहळू गरम व्हायला लागतं. म्हणून सांभाळलं पाहिजे, डोळे सांभाळलं पाहिजेत. स्त्रियांकडं, बायकांकडं सांभाळलं पाहिजे. म्हणून डोळे खाली ठेवले पाहिजेत. म्हणून दररोज आपण वाचतो किती वेळा, हरेले वखेम व्यहारेने खेम शतीम झोनीम. मग जर डोळे सांभाळणार नाही मग तो पाप करेल स्त्रियांसंगत, आणि तो पाप नाही करणार. नुसता मनामध्ये वाईट विचार करण ते पण मोठा पाप आहे. अजून इलाय भिकाला जनूत जो या जगाच्या मजाकडच्या पाठीमागे अख्खा दिवस धावते. खेळ खायला शोधते कुठं आहे रेस्टॉरंट, कुठं आहे चांगला खायला, कुठं आहे चांगला पियाला, कुठं आहे चांगला झोपायला, कुठं आहे चांगला हॉटेल, कुठं आहे चांगली बोट फिरायला, कुठं आहे जगामध्ये कुठली देश जा, कुठल्या देशात जायचा फिरायला. तो अख्खा आयुष्य शोधते नुसता मजा करायला, आणि नाही परमेश्वराच्या कामासाठी. हे मोठा पाप आहे. ह्याला बोलतात लो ततूर वा हरेले बाप, हे हरे नशेम. पिरक्या बघ म्हणजे असं म्हणते रबी आको. फेर एकदा आलेत रबी आको बोलते, हा जग आवला मजे डोमेन दोस्तोर बिफने आवला मबा. ह्याचा अर्थ हा जग कसा आहे, तो जग येणारा जग सकाळी तो आपण ज्या जगामध्ये आपण बिल्डिंगमध्ये चढतो पायरीमध्ये, सगळ्या पायरीवर आहे माणूस आणि मग माणूस घरामध्ये घुसतो. घर आहे तो जसं काय येणारा जग, आणि आपण ह्या जगामध्ये हा आपण जसं काय बिल्डिंगमध्ये चढतो आपल्याला, आपण रस्त्यामध्ये हा नुसतं मार्गामध्ये हा खरा जग आहे तो जग. कारण माणूस कोण समजा सोफा घेईल आणि घरात बिल्डिंगला पायरी आहे तिथं तो पायरीवर सोफा ठेवत नाही, इथं नाही, इथं आराम करायचं जग नाही, आराम करायचं आहे घरी. तसाच ह्या जगात आपण काम केला पाहिजे परमेश्वराचा, आणि खरा आराम तो येणारा जग, तिथं खरा आराम. अजून आपण बोलतो शिवीती अशेम ले निगदी तमीन हुकलाल गदोल बतोरा उमालो तत्सदिखीम. असं लिहिलं पुस्तकात. मोठा रूल आहे, मोठा कायदा आहे की अख्खा आयुष्य समजलं पाहिजे की परमेश्वर माझ्या समोर आहे आणि तो माझ्या डोळ्यासमोर आहे. कारण जर माणूस घरात बसल आणि तो विचार करेल इथं राजा पण माझ्यासमोर बसलाय, तो कसा तो दुसऱ्या तऱ्हेने वागल, तो रस्त्यामध्ये चालताना विचार करेल मी चालते पण मी एकटा नाही, माझ्यासंगत परमेश्वर पण आहे. तो कुठं पण जाईल परमेश्वर माझ्यासंगत आहे. तो नुसता चांगला करेल, तो कधी पाप नाही करणार हा माणूस, तो कधी निंदा नाही करणार, कधी खोटा नाही बोलणार, कधी काय नाही करणार. खोलीमध्ये पण आपल्या झोपताना पण विसराचा नाही, झोपाच्या अगोदर आपण शेमाईसळ करतो आणि मनाने ते वाचतो. ते बेसर तसे आपण एक स्पेशल शिवर केला पाहिजे शेमाईसळ कसा वाचायचा झोपाच्या अगोदर. पण सकाळी पण उठताना ताबडतोब खाटातून उडी मारली पाहिजे, नाही उडी मारायची, ह्याचा अर्थ म्हणजे लवकर उठायचा. केन कारण का लवकर, आता नवीन दिवस आलाय कशाला, परमेश्वराचा काम करायसाठी. म्हणून आपण वाचतो
सकाळी नमाजला हेवे गिबोर कारी. गिबोर कारी म्हणजे गिबोर म्हणजे ताकद, कसा लायन सारखा म्हणजे सिंह सारखा. कारण का अजून झोपायचा, थंडी आहे बाहेर, गर्मी आहे बाहेर, इथं एअर कंडिशन आहे, कसा निघू बाहेर, कसा बाहेर निघू, बाहेर काळो काय नाही. परमेश्वराच्या कामासाठी लवकर उठला पाहिजे. आणि बोलायचा नाही मला दिवस मला जागा करल, मी दिवसाला जागा करेन. ह्याचा अर्थ दिवस सूर्य उगवायच्या अगोदर मी लवकर उठीन. म्हणून ताबडतोब उठल्यावर झोपायचं नाही तर पहिले हात धुवायचं. तरी माणूस हातामध्ये झोपायचा असेल असून तरी पहिले पहिला जर तो जागा आहे आणि खाटाजवळ त्यांनी पाणी ठेवलं आहे तर पहिले पाणीमध्ये नित्याला तिदायम करायचा. आणि ताबडतोब पहिले काय बोलायचा, फुल उपलीन तिला जाईल. म्हणजे ह्याचा अर्थ नित्याला तिदायम करायची गरज नाही, तर त्याला नुसता बोलायचा आहे मोदे आणि बोलायचा परमेश्वराचा आभार मानायचा. मोदे आणि लेफानेखा मेले हाय वे कायम शेखेजार तबी निष्मती बेहमला रब्बा एमुनातेखा. परमेश्वर मी तुझाले आभार करते, तू जगाचा राजा, तू कायमचा आहेस, तू जिवंत, तू कायमचा. मी तुझा आभार मानते की तुम्ही माझा माझी आत्मा रात्री वरती गेली, तुम्ही मला परत ती दया करून माझ्या आत्मा मला परत केली. म्हणून तुझ्यावर माझा ले विश्वास, ले भरोसा हे दररोज सकाळी उठताना बोलला पाहिजे. बेजरात हशेम इथपर्यंत आपण जायचं थांबू आता. आणि बेजरात हशेम पुढं आपण अजून सकाळी कसा नितीला जाईम, कसा बिरकोता शाखार, बाकीचा नियम आपण पुढे परमेश्वराच्या कृपाने आपण परत शिकू. तिसकोले मित्र, आताच तुम्ही येशिवा दात उतुनाचे प्रमुख हराब शिमशोन बामनलकर अश्दोद इस्रायल यांचा तोरावरील अभ्यास ऐकलात. दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 ते 8:30 या दरम्यान एझोर बेत अश्दोद येथे तुम्ही तोरावरील अभ्यासासाठी येऊ शकता. पुढे अशाच प्रकारचे डिस्क येशिवा काढणार असून त्यात ज्यांना प्रकृतीसाठी, निर्वाहासाठी, गृहशांतीसाठी, मुलाबाळांचे भले आणि मरण पावलेल्या नातेवाईकांच्या शांतीसाठी मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी खाली फोनवर संपर्क साधावा. 0886568 84 किंवा मोबाईल 0527658 362 अशी आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद.